खरं असं म्हणतात ना, शी प्लेड लाईक अ लेजंड. त्या दिग्गज सारखाच खेळल्यात, कारण ते दिग्गजच आहेत. खूप खूप स्वागत आहे मॅम. जसं मी म्हटलं की तुम्ही लेजंड सारखा खेळलात आणि लेजंड सारखा यू ऍक्सेप्टेड अँड केम आउट. किती आनंद होतो की आपण या प्रोसेसमध्ये होतो, आपण हा प्रोसेस सांभाळला आणि इथपर्यंत पोहोचलो. काय सांगितलं? हो, मला खूप आनंद होतोय की मी 10 शेवटच्या वीकपर्यंत होते. फक्त अवघे 3 दिवस का राहिले होते आणि तेव्हा मी त्या खेळातून बाहेर पडले, म्हणून मला आनंद होतोय. कारण जर मी या खेळातून 5व्या आठवड्यात किंवा 4थ्या आठवड्यात गेले असते तर मला जरा फारच दुःख झालं असतं. पण दुःख एवढंच आहे की हातातोंडाशी आलेला घास गेला याची खंत फार वाटते. कारण मला असं वाटलं की जरी मी खळबळजनक अशी खेळात सहभागी होऊ शकते, म्हणजे अशा प्रकारची विधानं करून किंवा तशा प्रकारचे एकदम आक्रस्ताळेपणा करून, थोडासा जो या खेळात कदाचित लोकांना एक अपेक्षा असते की एकदम खवळून आपण जसं बोलतो किंवा थोडस एक थोडासा मेलोड्रामा, हा मेलोड्रामा थोडासा, तो मेलोड्रामा माझ्याकडनं झाला नाही. पण आणि मी तो करणार, कारण तो मला शोभला नसता असं मला वाटतं. हे बघा, मी एक ऍक्टर आहे, मी ऍक्टिंग करू शकले असते तशा प्रकारची, जी रिअल वाटेल, वास्तव वाटेल असं थोडंसं करू शकले असते. पण तसं मी नाही केलं आणि तसं मला करावंसच नाही वाटलं, कारण तशा प्रकारचं मला ट्रिगरच झालं नाही कुठे. कारण समोरून जे मला येत होतं ना, ते मला हसण्यावारी न्यावे असे ते हे वाटत होते, अपमान सुद्धा. मला नेहमीच असं वाटलं तुम्ही नेहमी हसण्यावारी नेलत. म्हणजे जेव्हा एका पुरस्काराबद्दल बोललं दुसरं कोणीतरी असतं तर इतकं भडकलं असतं, कारण तुमचं कामाचा एवढा मोठा फ्लो आहे, कसं शांत राहिला तुम्ही? मला असं वाटलं की ठीक आहे, समोरचा जर ओळखूच शकत नाही की शासनाचा पुरस्कार काय आहे, म्हणजे कारण ती राजमान्यता आहे, त्याला जर कोणी ओळखू शकत, जान्हवीने ते विधान केलं, अर्थात तिला आता खूप पश्चाताप होतोय, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आता, आणि बाहेरच्या जगात सुद्धा बाहेर आल्यानंतर ती आणि माझी फुल हे आहे, म्हणजे तिच्यासाठी एक काय म्हणतो आपण त्याला, सॉफ्ट कॉर्नर आहे आणि एक शुभेच्छा पण आहेत की ती लायक आहे ट्रॉफी मिळण्याच्या, कारण तशा पद्धतीने ती खेळते. पण तिने हे विधान केलं तेव्हा अत्यंत अपरिपक्व, अत्यंत इमॅच्युअर अशा प्रकारे, कारण तिने ना एकदम पश्चाताप व्हायला पाहिजे, त्यांना उचलली जी ब्लाउली टाळायला, असं तिने केलं, ते तिने निश्चित करायला नको होतं. पण हा कदाचित एक वयाचा दोष आहे. पण एक मी सांगते, तिच्या वयाची मी असते तर हे विधान मी केलं नसतं, तर हा सुद्धा एक थोडा उतावळेपणा आहे. पण मला खूप आनंद झालाय की तुम्ही आज इतक्या छान खेळून तुम्ही बाहेर आलात. एवढंच सांगू शकतो की यू प्लेड लाईक अ लेजंड अँड यू आर अ लेजंड. खूप खूप धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. आणि तुम्ही आता म्हणताय जान्हवी जिंकली पाहिजे, अजून कोण कोण जिंकलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? अभिजित आहे त्या लायक, सूरज आहे. हे 3 जे आहेत ते निश्चितपणे, कारण कसं आहे, जो ट्रॉफी जिंकेल ना त्यांनी मनसुद्धा जिंकली पाहिजेत. यस, त्यासाठी मी हे 3 नाव घेते. खेळ निकी चांगला खेळली आहे, म्हणजे तिने खेळवून ठेवलंय आपल्या काय म्हणतो आपण त्याला, एक खळबळजनक विधानं करून, अद्वा तद्वा बोलून, ठणाणा करून, कोकलून, ओरडून शेवटपर्यंत तिने आपलं दाखवून दिलं की मी आहे, मी माझं अस्तित्व आहे या घरात. आणि आक्रमक तिचा तो आक्रमकपणा जो एका रियालिटी शोला कधी कधी हवा असतो, पण ती जनमानसात तिचं एक स्थान सुद्धा तिने केलंय. तिच्या मनाची ती राणी आहे, पण ती जनांची राणी होऊ शकते का, हा प्रश्न मोठा, हा प्रश्नचिन्ह आहे. खरं म्हणजे तिने खेळ मन लावून खेळला आहे, त्यामुळे मला माहीत नाही. पण मला खूप हे वाटतंय की जरी तुम्हाला माहिती आहे तरी तुम्ही जिंकलात, तुम्ही महाराष्ट्र प्रेक्षकांच्या मनात जिंकलात. मॅम खूप खूप धन्यवाद आमच्या बातचीत केल्याबद्दल. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट मॅम. नमस्कार.